बेळगाव शहरामध्ये स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत करोडो रुपये खर्च करून गेल्या कित्येक गेल्या एक 4-5 वर्षापासून रस्त्यांचे निर्माण केले जात आहे। त्याचप्रमाणे बेळगाव शहरातील प्रमुख रस्ता म्हणजे अधिक रहदारी असलेला रस्ता हा KPTCL रोड आहे। KPTCL रोड निर्माण करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांकडून जवळजवळ 50 कोटी रुपयांचा खर्च करून हा रस्ता निर्माण करण्यात आला आहे। 2-3 वर्षांपूर्वी म्हणजे 2-3 वर्ष लागून हा रस्ता निर्माण करण्यात आला आहे। त्यावेळी जेव्हा रस्त्याचे कामकाज चालू होते तेव्हा येथील रहदारी बंद होती, त्यावेळी लोकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले कारण पर्यायी मार्ग कमीत कमीच असल्याने त्यांना रहदारीची समस्या देखील उद्भवली होती। म्हणजे यामागचा मेन हेतू सांगायचा आहे की 2-3 वर्ष लागून हा KPTCL रस्ता निर्माण करण्यात आला आहे, म्हणजे किती चांगल्या पद्धतीने किती चांगल्या क्वालिटीचा मटेरियल यूज करून हा रस्ता निर्माण करण्यात आला आहे अशी जनतेची दिशाभूल करण्यात आली आहे। कारण फक्त 2-3 वर्षच निर्माण करून झाल्यानंतर या KPTCL रस्त्यामध्ये निव्वळ असे चिरा पडत आहेत असं मी म्हणेन। या रस्त्यामध्ये आता पाहायला गेला तर अशा ह्या चिरा पडत आहेत की बघून तुम्ही म्हणणारच नाही की 2-3 वर्ष झालेली आहेत हा KPTCL रस्ता निर्माण करून। तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे या रोडवर या चिरा पडलेल्या आहेत, ज्यामुळे लोकांना तर असेच वाटते की कमीत कमी 10 वर्ष तरी हा रोड निर्माण करून झाला असेल। मात्र खरी गोष्ट ही आहे की स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत तब्बल 50 कोटी किंवा जवळजवळ 50 कोटींचा खर्च करून हा रस्ता निर्माण करण्यात आला आहे व जनतेची दिशाभूल करण्यात आलेली आहे। तर स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांकडून खरोखरच 50 कोटी म्हणजे एवढे करोडो रुपये खर्च केलेले आहेत का या रस्त्याच्या निर्माणासाठी असा प्रश्न उद्भवला आहे। केवळ स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांकडून जनतेची दिशाभूलच केली जात आहे असं मी म्हणेन। शहरातील अनेक रस्ते आहेत ज्या ठिकाणी या अशा समस्या आपल्याला पाहायला मिळत आहेत, मात्र KPTCL रस्ता हा मुख्य रस्ता KLE मार्गे जाणारा हा रस्ता आहे। या ठिकाणी बेळगाव शहरातील अधिक रहदारी येते असते, अधिक गर्दी येते असते, मात्र या रस्त्याची ही अशी अवस्था झालेली आहे। मग हा रस्ता स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत निर्माण करण्यात आला आहे, तर या रस्त्यामध्ये स्मार्टनेस कुठे आहे हा गंभीर प्रश्न उद्भवला आहे। तर या KPTCL रस्त्याच्या निर्माणामध्ये कोणत्या प्रकारचे मटेरियल यूज केले किंवा कशा पद्धतीने हा रस्ता निर्माण करण्यात आला आहे हे आता जनतेच्या समोर येत आहे। आणि KPTCL रस्ता हा प्रमुख असून हा रस्ता चांगल्या पद्धतीने निर्माण करण्याची गरज होती, कारण करोडो रुपये खर्च हे वाया गेले हे म्हणजे खरोखरच ही दुःखद बाब आहे असं मी म्हणेन। मी पूजा मंडळकर, कॅमेरामॅन सोमप्पा मलकनवर सोबत KNN सिटी न्यूज, बेळगाव।